आज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन आणि हा स्मृतिदिन अनेक ठिकाणी आपण साजरा करत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे काम आहे ते काम प्रचंड वाखाणण्याजोगं आहे। कारण की एज्युकेशन टू मासेस अँड सेल्फ हेल्प इज अवर मोटो अँड अर्न अँड लर्न अशी दोन पवित्र वचनं घेऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी ती प्रत्यक्षात अंमलामध्ये आणली आणि एक समाजामध्ये प्रत्यक्ष कर्म काय असतं ज्याच्यातून खऱ्या अर्थाने समाजसेवा ही घडत असते ते कर्म त्यांनी सिद्ध केलं म्हणून तर त्यांना आपण कर्मवीर असं म्हणतो। त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 साली कुंभोज कोल्हापूर जिल्ह्यातील गाव या गावामध्ये पायगोंडा आणि गंगूबाई जैन म्हणजे पूर्वीचं त्यांचं आडनाव देसाई असं होतं तर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। लहानपणापासूनच अत्यंत शरीरयष्टीने व्यवस्थित आणि लहानपणापासूनच अगदी अन्य अत्याचाराच्या विरोधात उभे ठाकणारे असे कर्मवीर भाऊराव पाटील हे एनवडे या ठिकाणी म्हणजे सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण जे आहे त्यांनी त्या ठिकाणी प्रथम घेतले। पुढे ते कोल्हापूरला आले, कोल्हापूरला त्यांनी इंग्रजी शिक्षण 6वीपर्यंत घेतलं आणि हे इंग्रजी शिक्षण घेत असताना अभ्यासामध्ये इतकी त्यांची प्रगती नव्हती म्हणून त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आपल्या सगळ्या शिक्षकांना सांगितलं तुम्ही काही करा आणि भाऊरावांना 6वीच्या पुढच्या वर्गामध्ये म्हणजे 7वीमध्ये घाला। परंतु शाळेतले शिक्षक असे म्हटले की त्यांची शाळेतली जी प्रगती आहे ती इतकी म्हणजे वाखाणण्याजोगी नाही की ज्यांनी आम्ही त्यांना शाळेमध्ये पुढच्या वर्गात घालू शकू आणि म्हणून त्यांनी भाऊरावांना पुढच्या वर्गात घातलं नाही। अवघ्या 6वीपर्यंतच त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं परंतु शाहू महाराजांच्या प्रभावाखाली त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचे समाजसेवेचे संस्कार आपल्या अंगी बांधवले। विद्यार्थी दशेमध्ये असतानाच 7व्या एडवर्ड बादशाहच्या पुत्र्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपामध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा देखील त्यांच्या मनात अनेक वेळा विचार आला आणि त्यांनी तसा प्रयत्न केला। पुढे ज्यावेळेस ते शाहू महाराजांनी उभारलेल्या अनेक ज्या बोर्डिंग्स होत्या अनेक जातींच्या वेगवेगळ्या बोर्डिंग त्यांनी निर्माण केलेल्या होत्या त्या बोर्डिंगमध्ये किंवा त्या वसतिगृहामध्ये राहत असताना त्या ठिकाणी जैन लोकांची एक बोर्डिंग होती आणि त्या बोर्डिंगमध्ये एकदा अस्पृश्य मुलींचं बोर्डिंग त्या ठिकाणी निर्माण करायचं काम चालू होतं आणि ते इंग्रजी मिशनरी याद्वारे ते सुरू करणार होते। तर त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगाला भाऊराव पाटील उपस्थित राहिले म्हणून तिथले जे बोर्डिंगचे म्हणजे जैन बोर्डिंगचे जे प्रमुख होते इन्चार्ज होते ते म्हटले की तू अस्पृश्यांच्या बोर्डिंगमध्ये गेलेला आहे आणि त्याचं उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहिलेलं आहे त्यामुळे या बोर्डिंगमध्ये तुला येण्यासाठी प्रथम आंघोळ करावी लागेल आणि त्यानंतरच तुला यामध्ये प्रवेश मिळेल। अशा प्रसंगामध्ये की कर्मवीरांना म्हणजे भाऊरावांना अण्णांना त्या काळामध्ये ही अस्पृश्यता आणि त्याची प्रखर जी जाणीव जी झाली ती अशा छोट्या मोठ्या प्रसंगातून जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि या प्रसंगाच्या द्वारे त्यांना या प्रकारचा धडा मिळाला की हा सगळा जो जातीय व्यवस्था जी आहे त्या जातीय व्यवस्थेला जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर आपल्याला कसोटीने काम करावं लागेल, आपल्याला पुढे याव्या लागेल आणि आपल्याला या प्रकारचे नवीन बोर्डिंग तयार करायला लागतील ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद असणार नाही, ज्याच्यामध्ये अनेक जातींची जी लोकं आहेत सगळी एकत्र मिळून राहतील, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद जातीभेद किंवा कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रकारचा संकल्प कर्मवीर भाऊराव पाटलांनी केला आणि त्यांनी त्याच वेळेस 1924 साली सातारा या ठिकाणी अस्पृश्यांच्या सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले। या वसतिगृहाला अनेक लोकांनी भेटी दिल्या, या वसतिगृहात मध्ये
म्हणजे खुद्द बाबासाहेब आंबेडकर देखील त्या ठिकाणी येऊन गेले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये 25 रुपयाची देणगी ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभारलेल्या या शाहू महाराज वसतिगृहाला देण्यात आली होती. त्याचप्रमाणे जे काही त्यांनी अनेक वसतिगृह उभारले म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी भेट दिलेली आहे, महात्मा गांधींनी भेट दिलेली आहे, तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शिक्षणाचा जो वटवृक्ष त्यांनी निवडला होता हा वटवृक्ष एक प्रकारचा मानवता धर्म स्थापित करण्यासाठी होता. या वटवृक्षाच्या द्वारे त्यांनी अनेक प्रकारचे जातीभेद मोडण्याचे प्रयत्न केले. या वटवृक्षाच्या द्वारे त्यांनी अनेक प्रकारे गावोगावी खेडोपाडी जाऊन अनेक मुलांना एकत्रित केलं. त्या मुलांना त्यांनी शिक्षणासाठी आपल्या वसतिगृहामध्ये घेऊन आले. असे त्यांनी सातारा, सांगली किंवा कोल्हापूर या ठिकाणी अनेक वसतिगृह उभारली. इतकंच नाही तर मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना तुरुंगवास झाला होता त्याच्यानंतर त्यांनी ओगले काच कारखान्यामध्ये आणि पुढे कुर्लस्करांच्या नांगराच्या कारखान्यामध्ये 1914 ते 1922 या काळामध्ये त्यांनी विक्रेते म्हणून काम केलं. या काळामध्ये त्यांनी ठिकठिकाणी खेडेगावामध्ये हिंडल्यामुळे जनतेचं दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव याची त्यांना जाणीव झाली. म्हणून त्यांनी दुधगाव सांगली या ठिकाणी पहिलं आश्रम काढलं. कराडजवळ काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले ते 1919 साली. तोच खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. म्हणून त्यांनी आपल्या या रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ करत असताना सुरुवातीची जी सुरुवात जी आहे ती वसतिगृहांच्या द्वारे सुरुवात केलेली आहे, आश्रमांच्या द्वारे सुरुवात केलेली आहे. प्रथम त्यांनी जे गरीब विद्यार्थी आहेत, जे अनेक जातींमध्ये आढळणारे जे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या वसतिगृहामध्ये घेऊन येण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर त्यांच्याकडे जो वैचारिक वारसा जो होता तो महात्मा ज्योतिराव फुलेंचा होता. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे प्रचंड शिक्षणाचं जे कार्य केलं होतं आणि समाजसुधारणेचं काम केलं होतं आणि जाती व्यवस्थेला समूळ या ठिकाणी नष्ट करण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीची ब्राह्मणेतर अशी एक चळवळ जी उभी केली होती, ती चळवळ, ती सत्यशोधक चळवळ, या सत्यशोधक चळवळीचे खऱ्या अर्थाने सदस्य हे कर्मवीर भाऊराव पाटील झाले. म्हणजे शाहू महाराज आणि शाहू महाराजांकडून त्यांनी ही घेतलेली प्रेरणा, शाहू महाराजांकडं ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांनी शाहू महाराजांकडे ज्या पद्धतीची कामाची पद्धत त्यांची जी होती ती कामाची पद्धत त्यांनी पाहिली होती. आणि म्हणून सत्यशोधक समाजाच्या या चळवळीमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि वेगवेगळे विद्यार्थी ते आपल्याकडे घेऊन येत, त्यांना शिकवण्यासाठी स्वतः ते शिकवणी घेत, त्यांना ते शिकवत. आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या शिक्षण संस्था कशा पद्धतीने उदयास आल्या त्याची पण कथा जी आहे ती मोठी एक रंजक अशा पद्धतीची आहे की सत्यशोधक समाजाची परिषद 25/9/1919 रोजी काले तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी भरली होती. समाजातील प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये होती आणि या समूह सगळ्या विचारां त्या परिषदेमध्ये मांडणी होत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी, म्हणजे त्यांना सर्वजण अण्णा असे म्हणत, त्यांनी या पद्धतीचे विचार मांडले की आपल्या समाजाचे विचार आपण भाषणे देऊन, जलसे करून याद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण आपल्या विचाराप्रमाणे जनता सुधारत असल्याचे आढळून येत नाही. शिक्षण प्रसाराशिवाय आपल्याला परिणामकारक तोडगा मला तरी दिसत नाही. याकरिता शिक्षण संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचवेळी त्या ठिकाणी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ ती स्थापन करण्याकरता रोवली गेली आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी काढलेली संस्था म्हणून त्या संस्थेचं नाव रयत शिक्षण संस्था असे ठेवण्यात आले, जे खऱ्या अर्थाने नंतर त्यांनी सार्थ करून दाखवले. खरं तर रयत हे जे नाव ठेवण्यात आलं की त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होती की त्यांनी ज्या पद्धतीने रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, कोणत्याही प्रकारची स्त्री पुरुष अशा प्रकारचा कोणते अन्याचार होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले जे प्रयत्न आणि खराखुरा जो रयतेचा राजा म्हणून आपण ज्यांना ओळखतो तो रयत शब्द त्यांनी आपली प्रेरणास्थान म्हणून निवडला आणि रयत शिक्षण संस्था ही स्थापन केली. या शिक्षण संस्थेची जी उद्दिष्ट होती ती देखील खूप महत्वपूर्ण होती. या शिक्षण संस्थेमध्ये मागासलेल्या वर्गात शिक्षणाची अभिरुची उत्पन्न करणे हे त्याचं एक प्रथम उद्दिष्ट होतं. आजही आपण पाहिलं तर मागासलेल्या वर्गामध्ये आपण शिक्षणाविषयी अभिरुची निर्माण करण्यामध्ये इतके काही आपण
त्याच्यामध्ये प्रगल्भ होता शटला भाग नाही, आपण तिकडे जाते नाही, आपण आपल्या जातीपुरतं बोलतो, आपण आपल्या धर्मापुरतं बोलतो, परंतु खरा समाजसुधारक तोच असतो जो खऱ्या अर्थाने या लोक समाजामध्ये असणाऱ्या अनेक मागासवर्गीय ज्या जाती जमाती आहेत त्या जाती जमातींमध्ये जातो आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची अभिरुची निर्माण करतो. कारण की शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होत नाही हे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुलेंनी ह्या अगोदर सांगितलेलं होतं आणि त्यांची प्रेरणा ही कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पाठीमध्ये होती. मागासलेल्या जातीतील अत्यंत गरीब विद्यार्थ्यास शक्य तर मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे जे कोणी मागासरी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आणि त्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना शक्य तर मोफत शिक्षण देणे आणि तशा प्रकारचा प्रयत्न करणे हे दुसरं उद्दिष्ट या संस्थेचं होतं. तिसरं उद्दिष्ट तर सामान्य स्थितीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या खर्चाने किंवा फार तर निम्म्या खर्चाने संस्थेत शिक्षण घेण्याकरता ठेवण्यात येत असे. ज्यांची सांपत्तिक स्थिती समाधानकारक आहे अशा परगावाच्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची त्यांच्याच खर्चाने संस्थेत सोय करणे. पाचवं, या मागासलेल्या वर्गातील निरनिराळ्या जातींमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रेमभाव निर्माण करणे. म्हणजे एका जातीचे विद्यार्थी असतील त्याच्यात प्रेमभाव आपोआप तयार होतो, परंतु अनेक जाती धर्माचे ज्यावेळेस लोक असतील तर त्यांच्यामध्ये प्रेमभाव निर्माण करणे हे अत्यंत जिकिरीचं काम होत असतं आणि हे जिकिरीचं काम मात्र कर्मवीर भाऊराव पाटलांनी करून दाखवलं. कारण की छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळेस प्रत्येक जातीचं एक बोर्डिंग काढलं होतं, वसतिगृह काढलं होतं, ते याकरिता होतं की त्या वसतिगृहामध्ये येणारे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी प्रथम आले पाहिजेत, त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे आणि मग शाहू महाराजांचं जातीभेद निर्मूलनचं जे धोरण होतं आणि हे धोरण हळूहळू त्यांच्यामध्ये निर्माण करावं असा त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्याही पुढचं पाऊल टाकून सगळ्यांना एकाच वसतिगृहामध्ये आणून त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रेमभाव भातृभाव निर्माण करणे हे त्यांच्यापुढे सगळ्यात मोठं लक्ष्य होतं. याही पलीकडे जाऊन मिळून मिसळून वागण्यापासून संघशक्ती निर्माण होते हेच त्याचे महत्त्व ते कृतीने पटवून देत असे. जेव्हा राष्ट्र घडवायचं असेल, जेव्हा देश घडवायचा असेल, त्यावेळेस संघशक्ती किती महत्त्वपूर्ण आहे हे कर्मवीर भाऊराव पाटलांना त्या काळामध्ये समजलं होतं. म्हणून शाळेतून ते या प्रकारचा संदेश देत असे. मुले कष्टकरी, नियमित, स्वावलंबी, उद्योगी, उत्साही व शीलवान बनवण्याचा ते प्रयत्न करत असे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला किंवा त्या वसतिगृहामध्ये राहिले किंवा त्या वसतिगृहातून राहून शिक्षण त्यांनी पूर्ण केलं अशा सर्व जे जुने जाणते विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचे अनुभव जर आपण जर वाचले तर आपल्याला याच प्रकारचे अनुभव मिळतात की कमवू आणि शिका हे सगळे उद्योग करत असताना स्वावलंबी बनत असताना काटकसरी कसं व्हावं, नियमित अभ्यास कसा करावा, उद्योगी कसं व्हावं, उत्साही कसं व्हावं, शीलवान कसं व्हावं या प्रकारचा उपदेश कर्मवीर भाऊराव पाटील हे नियमितपणे त्यांना देत असत. संस्थेच्या शिक्षणाच्या बाबतीत कार्यक्षेत्र वाढवणे हे त्यांचं आठवं उद्दिष्ट होतं. अशा प्रकारची उद्दिष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण केली आणि ही उद्दिष्ट त्यांनी साकारत आणली. रयत शिक्षण संस्था म्हणजे काही सर्वसाधारण संस्था नव्हती, हे ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील होते त्याच काळात त्याच्या 500 शाखा तयार झालेल्या होत्या आणि वसतिगृहांची संख्या खूप जास्त होती. आणि इतकंच नव्हे तर एकंदरीत ह्या शिक्षण संस्था चालवत असताना त्याच्यासाठी येणारा जो खर्च होता तो पण मोठ्या प्रमाणामध्ये होता. म्हणजे एकेकाळी असं झालं की महात्मा गांधीची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस बाळासाहेब खेर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी काही गोष्टी बोलल्यामुळे त्यांचं अनुदान बंद करण्यात आलं होतं. आणि हे अनुदान बंद केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि महाराष्ट्रातून त्यांनी एक प्रकारचं मोठं दान त्यांनी जमा केलं आणि त्या दानातून त्यांनी खऱ्या अर्थाने या शिक्षण संस्था कार्यरत ठेवल्या. पुढे संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा आपण त्यांना म्हणतो, गाडगे बाबांनी खेर साहेबांना सांगितलं आणि पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या शिक्षण संस्थेचं अनुदान जे आहे ते पुन्हा सुरू करण्यात आलं. गाडगे बाबा असंही म्हणत असत की कर्मवीर भाऊराव पाटलांनी आणि माझा जर अगोदर परिचय झाला असता तर मी कीर्तनाकडे वळलो आणि ते शिक्षण प्रसाराकडे वळले, शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या,
त्यांच्या शिक्षण संस्था म्हणजे खऱ्या अर्थाने पवित्र मंदिर आहे, कारण की माझ्या कीर्तनातून लोक ऐकतात किंवा लोक त्यातून ऐकून सोडूनही देतात, ते बदलतात का नाही हे माहीत नाही किंवा ते सोडूनही देतात, ते त्यांच्या जीवनामध्ये मग्न होतात. परंतु भाऊराव पाटील जे काम करत आहे त्या कामामध्ये मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि इतरांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे फार मोठं काम कर्मवीर भाऊराव पाटील करत आहे आणि म्हणून गाडगे बाबा सतत त्यांनी त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करत असत, त्यांची स्तुती करत असत. या पद्धतीने बाबासाहेबांनी देखील कर्मवीर भाऊराव पाटलांची भेट घेऊन त्यांच्या कार्याची स्तुती केली. त्यांच्या शिक्षण संस्था, त्यांच्या शिक्षण प्रसाराची पद्धती त्यांनी ज्या पद्धतीने पाहिली आणि त्यांचाच एक विद्यार्थी ज्याचं नाव घोलप असं होतं, त्या घोलप नावाचा विद्यार्थी हा एकदा शिक्षण घेत असताना वर्गाच्या बाहेर त्याला बसवला होता, जो की अस्पृश्य होता. आणि तो घोलप नावाचा विद्यार्थी त्याला कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्याकडे सोबत घेतलं, आपल्या वसतिगृहामध्ये ठेवलं आणि त्याच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था केली. या प्रकारे तो शिक्षित झाल्यानंतर बाबासाहेबांनी ज्यावेळेस मुकणाक हे पत्र काढलं तर त्याचे संपादक जे आहे संपादक म्हणून घोलप यांची नियुक्ती केली होती. म्हणजे हा एक जो काही दुवा आहे या समग्र चळवळीचा किंवा या सत्यशोधक चळवळीचा हा दुवा या प्रकारचा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस बाबासाहेबांना देखील गाडगे महाराजांनी त्यांच्या सर्व जमिनी ज्या आहेत त्या जमिनींची सर्व कागदपत्र बाबासाहेबांना सुपूर्त केली, बाबासाहेबांनी ती कागदपत्र पुन्हा कर्मवीर भाऊराव पाटलांना दिली आणि त्यांना त्या ठिकाणी शाळा किंवा संस्था काढण्यासाठी प्रोत्साहित केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इतकं स्वतःला वाहून घेतलं होतं की अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, जाती व्यवस्था या सगळ्या गोष्टी आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांना शिकवण्यात याव्या आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना विद्यार्थी त्या पद्धतीने घडावे आणि या पद्धतीने त्यांनी बदलावं या प्रकारची त्यांची भूमिका असते. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी एक आठवण त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलेली, ती आठवण या प्रकारची की ज्यावेळेस ते साताऱ्यामधल्या वसतिगृहात शिक्षण घेत होते तर कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना एक दिवशी असं बोलले की तू इथल्या शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे, इथले जे शब्द आहेत या शब्दांची परिभाषा वेगळी आहे. ही परिभाषा म्हणजे जसं पेढ्याची परिभाषा इथे ही आहे की जो रात्रीच्या वेळी स्वयंपाक केलेला असतो ज्यातून ज्या भाकरी उरलेल्या असतात त्या भाकरी दुसऱ्या दिवशी तव्यावरती भाजणे, त्याला तेलमीठ लावणे आणि ते तेलमीठ लावून त्या खाणे, त्याला आम्ही पेढे असं म्हणतो. म्हणजे स्वावलंबी बनत असताना किंवा या ठिकाणी खऱ्या खुऱ्या अर्थाने शिक्षण घेत असताना ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी वेगवेगळ्या आपल्या परिभाषा आपल्या शिक्षण संस्थेमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असताना ज्या निर्माण केलेल्या होत्या त्यातून खऱ्या अर्थाने ते स्वावलंबनातून कसं शिक्षण घ्यायचं, गरिबी जरी असेल तर गरिबीत देखील कुणाकडे हात पसरायचे नाही, तर कशा पद्धतीने आपण आपलं शिक्षण परिपूर्ण करायचं याचं शिक्षण देत असताना श्रम, कष्ट या गोष्टीवरती खूप भर दिला. त्यांचं ब्रीदवाक्य जे आहे कमवा आणि शिका, कमवा आणि शिका, की आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर आयोगासोबत ज्यावेळेस शिक्षणाच्या संदर्भातला जो अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्या पद्धतीची मागणी केली होती ती मागणी या प्रकारची होती की विद्या हे फक्त ज्ञान नव्हे किंवा शिक्षणही नव्हे, विद्येत शिक्षण तर येतेच पण उद्योगधंदेविषयक ज्ञान पण येते. साक्षरतामूलक शिक्षणाच्या मागणीप्रमाणेच औद्योगिक शिक्षणाची मागणी हंटर कमिशन पुढे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली होती आणि हीच कास ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी पकडली होती. आणि स्वावलंबी बनणे म्हणजे खऱ्या अर्थाने कमवणे, शिकणे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षण संस्थेमध्ये अनेक जे विद्यार्थी असतात ते खऱ्या अर्थाने कष्ट करत, त्यातून जे पैसे येत ते देखील ते आपल्या शिक्षणासाठी लावत, या पद्धतीने त्यांनी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची चळवळ निर्माण केली होती, जे महात्मा गांधींच्या आश्रमातही देखील जमलं नव्हतं. अशा पद्धतीचं काम त्यांनी आपल्या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये आणि आपल्या वसतिगृहांमध्ये करून दाखवलं होतं. म्हणजे याची खास एक प्रकारची दखल जी आहे ही दखल देखील काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घेतली होती.
आणि या पद्धतीने त्यांनी आपलं काम हे सातत्याने सुरू ठेवलं होतं. ते धनिकांच्या देणगीला कधी बळी पडत नसत. ते असं म्हणत की धनिकांच्या देणगीला किंवा दानाला अहंकाराची किंवा उपकाराची जराही स्पर्श झाला असेल तर ती देणगी मी स्वीकारणार नाही. म्हणजे जे काय ते खऱ्या अर्थाने आपल्या कार्यामध्ये योग्य पद्धतीने जे काही देणगी दानी ते स्वीकारत असत, परंतु उपकार म्हणून किंवा अहंकाराने स्पर्श असणारे पैसे म्हणून ते कधी घेत नसत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे की त्यांना 26 जानेवारी 1950 रोजी त्यांनी परदेशातही एक वसतिगृह उभारलं. म्हणजे इंग्लंडमध्ये त्यांनी एक वसतिगृह चालू केलं होतं. ते देखील कमी खर्चामध्ये इथले विद्यार्थी परदेशात जेव्हा शिकायला जातील त्यावेळेस ते त्यांना तिथे अभ्यास करण्यासाठी कमी खर्चामध्ये ते वसतिगृह त्या ठिकाणी उभारलं होतं. त्या वसतिगृहाला महात्मा गांधी असं त्यांनी नाव दिलेलं होतं. आणि 1953-54 भरलेल्या सामाजिक परिषदेमध्ये भाऊराव पाटील यांनी गरजून असं सांगितलं की महाराष्ट्राने यापुढे ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर अशा प्रकारच्या वादाला मूठमाती देणे आवश्यक आहे आणि ही मूठमाती दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने उद्धार होणार नाही. आणि म्हणून आपण देखील आजच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये चळवळ चालू करत असताना किंवा समजत असताना मानवतावाद मानवी सेवा हे ध्येय ठेवून आपण देखील जे सत्य आहे जे योग्य आहे अशा गोष्टीला आपण महत्त्व दिले पाहिजे. क्रिया आणि प्रतिक्रिया अशा गोष्टीमध्ये जर आपण अडकलो तर आपण त्या चळवळीपासून किंवा मानवतेच्या या सर्व मानवतावादी दृष्टिकोनातून दूर दूर जातो हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी एक वाक्य सांगत असत. ते वाक्य चिनी वाक्य म्हणजे चिनी म्हण खूप प्रसिद्ध अशा प्रकारची ती म्हण आहे की एका वर्षाची तयारी करायची असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसे पेरा. हे ते वाक्य आहे. आणि या पद्धतीने जर आपण याच्यावर कार्य केलं तर आपल्याला लक्षात येईल की माणसं जोडणे किती आवश्यक आहे. परंतु आजच्या काळातली परिस्थिती माणसं जोडणे नाही तर माणसे तोडण्याची झालेली आहे. एकमेकांना माणसं भेटतात तर ती एक दुसऱ्याविषयी तिसऱ्याविषयी निंदा नालस्ती करत असतात. निंदा नालस्तीचं जीवन लोक जगतात आणि त्याच्यातच आपलं कर्तृत्व मानतात. तुमच्या त्यागाबद्दल समाजाला खात्री पटली पाहिजे. तुम्हाला बहुजन समाज निश्चितच जवळ करेल. तुम्ही तुमचे सत्व सोडून स्वार्थाच्या मागे लागलात तर मात्र तुमचे आहे ते स्थान जाईल. तुम्ही सचोटीने काम करता आहात. तुमचा अनुभव हीच खऱ्या अर्थाने कसोटी आहे. काम न करता केवळ लोकांच्या टीकेचा विचार करीत बसलात तर गाढवाच्या गोष्टीसारखी तुमची स्थिती आहे. म्हणून लोकांच्या टीकेलाही आपण जास्त कवटळून बसतं काम नाही, कारण लोक ही टीका करतच राहतात. आणि टीका करणारी लोक ही ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती खूप त्याच्या कार्याने प्रसिद्ध होतो त्यावेळेस तेच सर्व अर्थाने पहिले प्रशंसक असतात. टीका करतानाही ते प्रशंसक असतात आणि समर्थन करताना तेच प्रशंसक असतात. ही सगळी मानसिकता आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मते विद्यार्थी हा ज्ञानासाठी धडपडणारा पाहिजे. तो स्वावलंबी तर असाच, शिवाय गरीब